नमस्कार आत्ता आपण द्वितीय श्रेणीचा मूल्यभेद हा मूल्यभेदाचा प्रकार समजावून घेणार आहोत मूल्यभेद म्हणजे काय तर मक्तेदारीमधील उत्पादक किंवा विक्रेता जेव्हा आपल्या उत्पादित वस्तूची किंवा विक्री कराव्या वस्तूच्या प्रत्येक नगाला वेगळी किंमत आकारतो त्यावेळेला त्याला मूल्यभेदाचं किंवा किंमतभेदाचं धोरण असं म्हणतात या मूल्यभेदाचे प्रथम श्रेणीचा द्वितीय श्रेणीचा तृतीय श्रेणीचा असे प्रकार केले जातात आत्ता आपण द्वितीय श्रेणीचा मूल्यभेद ही मक्तेदारीमधील महत्त्वाची संकल्पना समजावून घेत आहोत द्वितीय श्रेणीचा मूल्यभेद म्हणजे काय मक्तेदार जेव्हा किंवा मक्तेदारीमधला विक्रेता किंवा उत्पादक जेव्हा ग्राहकांची वेगळ्या गटामध्ये विभागणी करतो आणि त्या प्रत्येक गटानुसार वेगळी किंमत आकारतो तेव्हा त्याला द्वितीय श्रेणीचा मूल्यभेद असं म्हणतात प्रथम श्रेणीचा मूल्यभेद आणि द्वितीय श्रेणीचा मूल्यभेद याच्यामध्ये मूलभूत फरक आहे प्रथम श्रेणीच्या मूल्यभेदामध्ये विक्रेता प्रत्येक वस् वस्तूच्या प्रत्येक नगाची वेगळी किंमत आकारत असतो द्वितीय श्रेणीच्या मूल्यभेदामध्ये विक्रेता वस् ग्राहकांचे वेगळे गट करत असतो उदाहरणार्थ स्त्री आणि पुरुष किंवा वयोवृद्ध तरुण आणि लहान मुले वगैरे वगैरे किंवा देशांतर्गत पातळीवरचे ग्राहक आणि विदेशी ग्राहक वगैरे वगैरे असे ज्या वेळेला प्रत्येक बाबतीत वेगवेगळे गट तो ग्राहकांचे करत असतो आणि त्या प्रत्येक गटाला स्वतंत्र किंमत आकारत असतो एका गटाला एक किंमत दुसऱ्या गटाला दुसरी किंमत त्यावेळेला त्याला द्वितीय श्रेणीचा मूल्यभेद असं म्हणतात <coughs> द्वितीय श्रेणीचा मूल्यभेद त्याच वेळेला शक्य होतो जेव्हा प्रत्येक ग्राहकाची त्या वस्तूची मागणी विशिष्ट किमतीच्या खाली पूर्ण अलौचिक असते जर अशा प्रकारे एका विशिष्ट किमतीच्या खाली मागणी त्या ग्राहकाची पूर्णपणे अलौचिक असेल बदलणारच नसेल तरच द्वितीय श्रेणीचा मूल्यभेद मक्तेदार अवलंबू शकतो म्हणजेच काय तर एका विशिष्ट किमतीच्या खाली मागणी जाणार नाही याची खात्री मक्तेदाराला जर असेल एका विशिष्ट किंमतीच्या खाली विशिष्ट गटातल्या ग्राहकांची मागणी जाणार नाही याची खात्री जर मक्तेदाराला असेल तर त्या गटासाठी तो ती किंमत आकारतो दुसऱ्या गटाच्या बाबतीत त्या गटाच्या बाबतीत सुद्धा तशा प्रकारे विशिष्ट किमतीच्या खाली त्यांची मागणी जाणार नाही याची खात्री त्याला असेल तर त्या गटासाठी तो दुसरी त्या प्रकारची किंमत आकारतो अशा पद्धतीनं वेगळ्या गटांसाठी वेगळ्या किमती आकारल्या जातात द्वितीय श्रेणीचा मूल्यभेदी संकल्पना आपण आकृतीच्या सहाय्यानं थोडक्यात समजावून घेऊया आकृतीमध्ये डी दी, वन हा मक्तेदाराचा डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा मागणी वक्र आहे उभ्या अक्षावर किंमती आहेत आणि आडव्या अक्षावर उत्पादनाची नगसंख्या आहे आता या ठिकाणी ग्राहकांचे मक्तेदाराने तीन गट केलेत ए गट बी गट आणि सी गट पहिल्या गटासाठी पी वन ही किंमत आकारतोय दुसऱ्या गटासाठी तो पी टू ही किंमत आकारतोय आणि तिसऱ्या गटासाठी तो पी थ्री ही किंमत आकारतोय पहिल्या गटासाठी जी वन ही किंमत आकारली जाते ती किंमत हा गट ग्राहकांचा हा गट त्या किंमतीच्या खाली माग मागणी जाणार नाही आहे याची खात्री उत्पादकाला आहे आणि त्यामुळे तो किंमत आकारू शकतोय दुस त्याच वस्तूची दुसऱ्या गटासाठी टू ही खा थोडी कमी किंमत आकारली जाते आणि त्याच वस्तूची तिसऱ्या गटासाठी ही आणखीन कमी किंमत आकारली जाते वेळेला अशा प्रकारे ग्राहकांचे वेगळे गट करून द्वितीय श्रेणीचा त्याचा अवलंब मक्तेदार करतो तेव्हा ग्राहकाचं संतोषाधिक्य काही अं अंशी मक्तेदार काढून घेऊ शकतो प्रथम श्रेणीच्या मूल्यभेदामध्ये ग्राहकाचे संतोषाधिक्य पूर्णपणे काढून घेतो मग ते पण द्वितीय श्रेणीच्या मूल्यभेदामध्ये काही अंशीच तो काढून घेऊ शकतो काही अंशी हे संतोषाधिक्य ग्राहकाला मिळते उपलब्ध होते उदाहरणार्थ या पहिल्या गटामध्ये ओ एम एम वन इतकी नगसंख्येची मागणी आहे पहिल्या गटाकडून आणि त्यासाठी पी वन ही किंमत आकारलेली आहे आता पी वन ही किंमत आकारल्यानंतर अनेक ग्राहक असे आहेत की यापेक्षा जास्त किंमत द्यायला तयार होते असू शकतात परंतु पी वन ही किंमत आकारल्यामुळे त्यांना या डी ए पी वन या ट्रायंगल इतकं संतोषाधिक्य उपलब्ध होतं आणि ए बी ई पी वन एवढं संतोषाधिक्य मक्तेदार उत्प विक्रेत्याला उपलब्ध होतं चौकोन ए बी ई पी वन आणि ग्राहकांना डी ए पी वन एवढं संतोषाधिक्य उपलब्ध होतं दुसऱ्या गटाच्या बाबतीत दुसऱ्या गटाला पी टू ही किंमत आकारली जाते ग्राहक त्यापेक्षा जास्त किंमत द्यायला तयार असू शकतात की तिथे काही ग्राहक त्यातले आणि त्यामुळे पी वन ई पी टू ही या त्रिकोणा इतकी संतोषाधिक्य त्या गटाला उपलब्ध होतं आणि इथे या हा जो चौकोन आहे या चौकोना इतकं संतोषाधिक्य या प्रोड्युसरला म्हणजे उत्पादकाला किंवा विक्रेत्याला उपलब्ध होतं तिसऱ्या गटाच्या बाबतीत याच पद्धतीनं हे रंगवलेले त्रिकोण जे दिसत आहेत हे ग्राहकाचं संतोषाधिक्य आहे ग्राहकाला उपलब्ध झालेलं संतोषाधिक्य आहे आणि हे चौकोन जे आहेत ते उत्पादकाला उपलब्ध झालेलं संतोषाधिक्य आहे त्यामुळे या द्वितीय श्रेणीच्या मूल्यभेदामध्ये सं सन... विक्रेत्याला देखील विक्रेत्याचा नफा देखील काही प्रमाणात वाढतो आणि त्याचबरोबर ग्राहकांना देखील काही प्रमाणात अधिक्य उपलब्ध होत असतं प्रत्यक्ष व्यवहारामध्ये बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या मूल्यभेदाचा अनुभव आपल्याला येतो उदाहरणार्थ वीज वापराच्या बाबतीत वीज वापराच्या बाबतीत विशिष्ट युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना एक दर त्याच्याशा अधिक युनिट वापरणाऱ्यांना थोडा जास्त दर त्याच्याश्या आणखीन अधिक युनिट वापरणाऱ्यांना थोडासा जास्त दर अशा प्रकारचं धोरण त्या उत्पादन संस्थेचं असतं आपण याचा नेहमी व्यवहारामध्ये अनुभव घेतो हे द्वितीय श्रेणीच्या मूल्यभेदाचं उदाहरण आहे द्वितीय श्रेणीच्या मूल्यभेद ही संकल्पना आपल्या लक्षात आली असेलच द्वितीय श्रेणीच्या मूल्यभेदाची आणखीन काही उदाहरणे आपण शोधून काढू शकाल का धन्यवाद